भारतीय बौद्ध महासभा तालुका व शहर शाखा पूर्णा यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या 108व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून भारतीय बौद्ध महासभा पूर्णा तालुका अध्यक्ष श्यामराव जोगदंडे यांची उपस्थिती होती. सामूहिक त्रिसरण पंचशील घेऊन या कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक शहर अध्यक्ष बौद्धाचार्य त्र्यंबक कांबळे यांनी केलं. या प्रसंगी मान्यवरांनी सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. त्यामध्ये मुगाजी खंदारे, लक्ष्मण गायकवाड बोरगावकर, जिल्हा संघटक गौतम वाघमारे, श्रीकांत हिवाळे, किशोर डगरके यांनी आपली मनोगते व्यक्त केली. तसेच कवी व गायक उमेश बहारटे यांनी सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित कविता सादर केली. या कार्यक्रमाला बीबी वाघमारे, अतुल गवळी, समता दैनिक दलाचे केशव मकासरे, राहुल कचरे, गायकवाड यांची उपस्थिती होती. सरणत्या गाथेने हा अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला. प्रतिनिधी लक्ष्मण गायकवाडसह आधार न्यूज पूर्ण. अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आधार न्यूजला सबस्क्राईब